मनाली न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत. तर बुलेटिनची सुरुवात करणार आहोत आता एका ब्रेकिंग बातमी आणि बातमी आहे सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी बिहारचे एसपी विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेनं क्वारंटाईन मधून सोडलेलं आहे. तर पाटणा सिटीचे एसपी विनय तिवारी सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईत आलेले होते. तिवारी यांना 8 ऑगस्ट आधी बिहारमध्ये जाण्याची पालिकेनं सूचना केली आहे. रविवारपासून ते मुंबईमध्ये क्वारंटाईन होते आणि 14 दिवसांऐवजी 5 दिवस ते क्वारंटाईन राहिलेले आहेत. 24 माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. थेट सागरकडे जाणार आहोत. सागर, गुड मॉर्निंग. तर आज जी बातमी आत्ता येते ती म्हणजे बिहारचे एसपी विनय तिवारी यांना पालिकेनं क्वारंटाईनमधून सोडलेलं आहे, मात्र त्यांना बिहारला जाण्याची पालिकेनं सूचना केलेली आहे, तेही 8 ऑगस्ट आधी. काय सविस्तर माहिती आहे? तिवारी हे मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. अर्थात पर राज्यातून व्यक्ती इतर राज्यांमध्ये गेला असता त्या नियमावलीच्या अंतर्गतच त्यांना क्वारंटाईन केल्याचं महापालिकेचं म्हणणं होतं. अर्थात यावरून बिहार पोलीस आणि महाराष्ट्र पोलीसमध्ये वाद सुरू होता. आत्ता जी महापालिकेच्या वतीने जी माहिती समोर येते आहे त्यानुसार बिहार पोलिसांनी तिवारी यांना क्वारंटाईनमधून सूट मिळावी यासाठी अर्ज दाखल केला आणि त्यानंतरनं जो नियमानुसार आहे 7 दिवसाच्या आत एखाद्या व्यक्ती अत्यावश्यक कामासाठी कुठे गेला असेल तर त्याला 7 दिवसाच्या आत परत जाण्याची मुभा असते. जर 7 दिवसाच्या नंतरनं मात्र तो व्यक्ती त्या भागामध्ये जर राहिला तर त्यांची टेस्ट करणं आणि 14 दिवस क्वारंटाईन करणं अशी नियमावली आहे. त्या नियमाचा निकष हाताशी घेऊन मुंबई महापालिकेने 8 तारखेच्या आत तिवारी यांना परत जाण्याच्या सूचना केलेल्या आहेत. जर 8 तारखेपर्यंत म्हणजे 8 ऑगस्टपर्यंत जर तिवारी हे मूळ त्यांच्या राज्यामध्ये गेले नाही तर त्यांना परत पुढचे 7 दिवस राहावं लागेल. त्यांचे टेस्ट केल्या जातील आणि टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना सोडण्यात येईल. यामुळे या संदर्भातलं जे पत्र आहे ते देखील महापालिकेच्या वतीने बिहार पोलिसांना आणि तिवारी यांना रात्री उशिरा दिलं आहे. त्यानुसार आता तिवारी यांना महाराष्ट्रातनं आज जावं लागेल. जर ते गेले नाही तर मात्र त्यांना पुढचे 7 दिवस अजून क्वारंटाईन केलं जाईल आणि त्यांचे टेस्ट सुद्धा केल्या जातील. धन्यवाद सागर या सविस्तर माहितीसाठी. सगळे अपडेट जाणून घेत राहणार आहोत या संपूर्ण प्रकरणामधल्या तुर्तास. धन्यवाद. तर सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीची आज ईडीकडून चौकशी होणार असल्याचं कळतंय. आणखी एक ताजी अपडेट ती म्हणजे रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी होणार आहे आणि आज ईडीच्या मुंबई कार्यालयामध्ये तिची चौकशी केली जाणार आहे. तसेच समन्स तिला बजावण्यात आले. रियाचे सीए रितेश शहा यांची आज चौकशी होणार असून रियाचा जवळचा मित्र सॅम्युअल मिरांडाची सुद्धा ईडीनं काल चौकशी केलेली होती. तर आज सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये रिया चक्रवर्तीची देखील ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. मुंबईमधल्या ईडीच्या कार्यालयात रियाची चौकशी होणार असल्याचं कळतंय. तर सुशांत सिंग राजपूतच्या घरातील व्यवस्थापन बघणाऱ्या सॅम्युअल मिरांडाची काल ईडीनं 10 तास चौकशी केली. दुपारी 2 च्या सुमारास मिरांडा ईडीच्या कार्यालयात पोहोचला आणि तो थेट रात्री 12 नंतर बाहेर निघालेला आहे. पण बाहेर आल्यावर सॅम्युअल मिरांडानं माध्यमांशी बोलणं प्रकर्षानं टाळलेलं आहे. तर सुशांत सिंग राजपूतच्या घरातील व्यवस्थापन सॅम्युअल मिरांडा पाहत होता आणि त्याची काल ईडीनं 10 तास चौकशी केलेली आहे. सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. अजित, गुड मॉर्निंग. आणि आज पुन्हा एकदा सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये विविध घडामोडी घडताना दिसत आहेत. काल सॅम्युअल मिरांडाची 10 तास चौकशी, तर आज रिया चक्रवर्ती जिच्यामुळे या आत्महत्येनंतर वादाच्या भोवऱ्यात ती सापडलेली होती आणि तिची आज ईडीकडून मुंबईतल्या कार्यालयात चौकशी केली जाणार आहे. साधारण किती वाजता ही चौकशीला सुरुवात होईल, काय माहिती आहे? मनाली, साधारणपणे रिया चक्रवर्तीला 10 च्या सुमारास ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याचसोबतच रिया चक्रवर्तीचा सीए जो आहे रितेश, त्याला देखील हजर होण्यास सांगितलेलं आहे. त्यामुळे आज ही जी चौकशी आहे ही चौकशी मोठ्या प्रमाणात आणि जास्त वेळ चालेल अशी शक्यता आहे अशी ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती आहे. त्यानुसार सॅम्युअल मिरांडाची
परवा जी आहे जवळपास 12 ते 13 तास चौकशी झाली, काल 10 तास झाली आणि आणखीन पुढे त्याची चौकशी होणार आहे. कारण का रिया चक्रवर्तीच्या सांगण्यावरूनच सॅम्युअल मिरांडाला सुशांत सिंगचा मॅनेजर ठेवला गेला होता आणि सॅम्युअल मिरांडाच सगळ्या सगळे सुशांतचे अकाउंट त्या ठिकाणी हँडल करत होता. याच पार्श्वभूमीवरती आता आज रिया चक्रवर्तीची चौकशी केली जाणार आहे आणि ईडीनं ही चौकशी अतिशय जलदगतीने सुरू केलेली आहे. त्यामुळे एकाच वेळी रिया चक्रवर्ती आणि तिचा सीए या दोघांची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे जे फॅक्ट किंवा जे जी प्रश्नावली ईडीनं तयार केलेली आहे त्या सगळ्या प्रश्नावलीवरती या सगळ्यांची राऊंड द टेबल चौकशी जी होईल त्यामध्ये जी उत्तरं येतील त्या अनुषंगे ईडी जी आहे ती आपली कारवाई लवकरात लवकर करणार आहे. ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जर या प्रकरणामध्ये त्यांना ज्या म्हणजे जी तक्रार त्यांच्याकडे आलेली आहे त्यामध्ये त्यांना बहुतांश तथ्य आढळतं आणि या आठवड्यात ज्यांचा जबाब होणार आहे म्हणजे रिया चक्रवर्ती, तिचे वडील जे आहे किरे चक्रवर्ती, तिची आई जी आहे संजय चक्रवर्ती, तिचा भाऊ शोहू चक्रवर्ती आणि त्यानंतर सॅम्युअल मिरांडा असेल किंवा इतर लोक असतील यांची आणखीन चौकशी होणार आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये मोठी कारवाई ईडीकडून अपेक्षित आहे असं देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. अगदी बरोबर आहे. त्यामुळे अजित, या संपूर्ण घडामोडींवर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. तर अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी ईडीकडून आता 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये रिया चक्रवर्ती, त्याचबरोबर इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी यांच्यासह एका अज्ञात आरोपीचा समावेश आहे. त्यांच्या विरोधात गुन्हेगारी कट रचणं, आत्महत्येस जबाबदार असणं, अडवणूक करणं, चोरी, विश्वासघात करणं, फसवणूक करणं, कट रचणे या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर कलम 120B, 306, 341, 342, 380, 406, 420 आणि 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये सगळ्यात आधी FIR दाखल करणाऱ्या बिहार पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहिती CBI दिलेली आहे. तर CBI नेमके कोणकोणते गुन्हे दाखल केलेले आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात. कलम 120B गुन्हेगारी कट रचण्यासाठी या कलमाचा तिथे कलमाची नोंद झालेली आहे. त्याचबरोबर कलम 306 आत्महत्येस प्रवृत्त करणे, कलम 341 एखादं कृत्य करण्यापासून बेकायदेशीररित्या रोखणं, कलम 342 बंदी बनवणं, कलम 380 राहत्या घरात चोरी करणं, कलम 406 गुन्हेगारी स्वरूपाची फसवणूक, कलम 420 विश्वासघात करणं, तर कलम 506 धमकावणं. या कलमांतर्गत सुशांत सिंग राजपूत आत्महत्ये प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आणि यानंतर आणखी एक